विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मागील व्हिडिओ मध्ये कोडे क्रमांक 88 विचारण्यात आलेले होते. खालील आकृती समांतरभुज चौकोनाची आहे का? तर खाली एक आकृती दिलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की समांतरभुज चौकोन म्हणजे काय. यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट, समांतरभुज चौकोनाची माहिती आणि गुणधर्म सांगितलेले आहे. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ पाहून घ्या आणि मगच या कोड्यावर आपण सविस्तर चर्चा करू शकतो. तर समांतरभुज चौकोन म्हणजे त्याच्या नावातच आहे, भुज म्हणजे बाजू आणि समांतर म्हणजे समान अंतर असणाऱ्या. जर एखाद्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंची दोन जोड्या ज्या आहेत म्हणजे पी एस आणि क्यू आर ही एक जोडी झाली, तशी दुसरी जोडी आहे पी क्यू आणि एस आर, तर या दोन्ही जोड्या एकरूप असणं गरजेचं आहे. म्हणजे पी एस आणि क्यू आर ही जोडी देखील समांतर असली पाहिजे आणि पी क्यू आणि एस आर देखील समांतर असणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहित आहे की जर या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतील तर हा आयत आहे आणि आयत असेल तर त्याच्या समोरासमोरील बाजू देखील समांतर असणार आहेत आणि म्हणून आयत हा देखील एक समांतरभुज चौकोनच आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असणार आहे फक्त आयतच आहे असं नाही, तर हा आयत समांतरभुज चौकोन देखील आहे. कारण आयताच्या समोरासमोरील बाजू जशा समान लांबीच्या असतात तसेच ते समांतर देखील असतात, त्यामुळे हा समांतरभुज चौकोन सुद्धा आहे. हे उत्तर ज्यांनी सोडवून काढलेलं आहे त्यांचे विशेष अभिनंदन. आता वेळ झालेली आहे आजच्या कोड्याची. कोडे क्रमांक 89, खालील चौकोनाचा प्रकार ओळखा. इथे एक चौकोन दिलेला आहे, चौकोन ए बी सी डी, आणि खाली चार पर्याय दिलेले आहेत. ते चारही पर्याय आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, तोंडी देखील तुम्हाला याचं उत्तर सापडू शकतं. याचे उत्तर आपल्याला पुढील कोड्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद.